अब तो कपड़ा गया था कौन था बोलकर खड़ा घेतले मोठे बलवंत अशा पद्धतीने ह्या कुरडाया अशा तयार बाहेर पाणी लावून थोडस। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच शिव ट्रेकर्स चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा, धन्यवाद। नमस्कार मंडळी, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज एक आपण छोटासा व्हिडिओ घेऊन येत आहोत। खेडेगावामध्ये सर्रास तुम्हाला पाहायला भेटतो की वाळवण हा एक प्रकार आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये कुरड्या, पापड्या, शेवया, परत काय वडे वगैरे असतात, डाळीचे वडे वगैरे असे वाळवण्याचे काही पदार्थ असतात, ते गावाकडं मार्च आणि मेपर्यंतच्या ह्या कालावधीमध्ये सर्रास म्हणून जातात। हिंदू संस्कृतीमध्ये आपणही ज्यावेळेस देवांना नैवेद्य वगैरे करतो, तसेच काही पाहुणे जर घरी आले तर त्यांच्यासाठी आपण हमखास पापड, कुरड्या वगैरे तळले जातात त्यांच्यासाठी जेवणासाठी। तर असे काही पदार्थ आहेत तर ते फक्त उन्हाळ्यामध्ये तयार केले जातात। तर आज आपणही याचंच एक कारण म्हणजे की आपण आज एक त्याचा एक छोटासा व्हिडिओ करणार आहे। माझी आईसुद्धा घरी कुरड्या, पापड्या वगैरे हे बनवत असते, त्याची ऑर्डर घेत असते। तर गावाकडं भरपूर प्रमाणात महिला बचत गट असतात, ते मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेत असतात, त्यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो। पण माझी आई घरगुती पद्धतीने घरातल्या लोकांची मदतीने ती कुरड्या करत असते। कुरड्या पापड आहे त्याच्या त्याच्या क्वालिटी असल्यामुळे भरपूर लोकांची मागणी असते की आम्हाला तुमच्याकडनंच करून घ्यायच्यात। त्याच्यामुळे आणि बरेच जण म्हटलेसुद्धा की तुमच्या आईचा एखादा कुरड्या पापड्यांचा एखादा व्हिडिओ बनवा, तर त्यांच्या आग्रहाखातर मी आज एक व्हिडिओ बनवणार आहे माझ्या आईचा, की तो कुरड्या कशी तयार करायची, त्याची प्रोसेस कशी काय, ते सगळं आज दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। तर तिने आत्तापर्यंतचं म्हणजे ती घरगुतीच करती, तिने आत्तापर्यंतचं मला वाटतं 250 किलो गव्हाच्या आत्तापर्यंत तिने कुरड्या बनवलेल्या आहेत। जवळपास तिने 200 किलो बटाटा त्याचा किस बनवून दिला, वेपर्स बनवून दिलेले आहे, असे भरपूर काही आत्तापर्यंत तिने बरेचसे लोकांचे ऑर्डर्स घेतलेले आहेत। पण ती तिची तब्येत सांभाळूनच हे सगळे उद्योग करते। तर ते सगळं करताना माझा बारका भाऊ, माझा मुलगा विघ्नेश आणि माझे वडील हे तिला मदत करत असतात। तर बघूया आज तिचा व्हिडिओ कसा होतो आहे। पहिल्यांदाच ती कॅमेरासमोर येणार आहे, कॅमेरासमोर तिला बोलायचं अजिबात माहिती नाही किंवा कसं सांगायचं आहे, पद्धतीने कसे सांगायचे हे तिला काहीच माहिती नाही। तिला मी आदल्या त्याचे थोडंफार शिकवणार आहे, बघूया तिचा व्हिडिओ कसा होतो, भेटूया आपण ह्या व्हिडिओमध्ये। एक किलो म्हणजे 1.5 आठवा, हे पण 5 किलो विरोध करायचे का? 5 किलोमध्ये 8 आठवे बसतात का, म्हणजे अर्धा आठवा जास्त टाकते असं घ्यायचं, किती पाण्यात दूर घ्यायचं असं काय नाही। हे 5 किलोचे गहू आहेत, हे धुवायला ठेवलेले थोड्या वेळाने, हे धुवून घ्यायचे। ह्या गव्हाला पण 3 दिवस झाले, हे आज संध्याकाळी वाटायला घ्यायचे, पण हे रोजच्या रोज पाण्याने धुवावं लागतं। आज हे गहू वाटायला येते म्हणजे आता पीक तयार होईल संध्याकाळी, आणि हे उद्या परत कोरड्यासाठी तयार होते। धुवं लागतं वर खाली, तर अशा प्रकारे हे गहू रोजच्या रोज धुवावं लागतं। ही आहे पहिली स्टेज। साठू नको सांग, दिवस बी जाऊ वाटायचं। याला कोणता गहू लागतो तसं काय नाही का, जुना गहू लागतो, जुना गहू लागतो का। आणि मग आता हे कुरडाय करायला किती दिवसाने घ्यायचं, मग चौथ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी वाटल्यानंतर ते रात्रभर ठेवायचं तसंच का, तो चीक तयार करून पाणी काढायचं, सकाळचं पाणी काढायचं आणि तो चिकाचं काय,
उद्या बघू आपण इथं कसं अडतात काय. अभ्यास झाला का? रोज आजीला मदत करतो का रे? हा आता काय चेक धुवायचं काम चालू आहे का? दिवाळा वाटून केवढं धुवायला. आता एक किती पाण्यात धुवून घ्यायचं? दोन पाणी. तीन दिवस गहू का अतिशय वाटायचं. हे गहू त्याच्यानंतर किती वेळा धुवून घ्यायचं? आता दळून घ्यायचं मशीन गहू. बरं, मशीन मध्ये दळून घेतल्यानंतर हे बारीक होत. हा मग त्यानंतर मग हे धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने. स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचं. म्हणजे आज फक्त चिक गाळून घ्यायचं आणि रात्रभर ठेवायचा. तो त्याचा काय उपयोग होतो का? काय करतात तो त्याचा काय करतात नंतर? ज्वारी वाढायची. हा जळायची बारीक. हा लई पीठ नाही काढायचं जरा चरवड. हा आणि मग ते आदण ठेवायचं मीठ मिरची आणि मग त्याच्यामध्ये ज्वारी ती शिजून घ्यायची. आणि मग त्याच्यामध्ये हे स्वतः टाकायचं धुवून दोन तीन पाणी. बस वास नाही आला पाहिजे त्याचा. आणि मग ते शिजून घेतल्यावर थापायचे आत बारीक दुसारी थापायची. हा बारीक पापड्यासारखं थापायचं. हा त्याला वाळवायचं उन्हात. वाळवायचं काय तिखट वगैरे टाकायला लागतं का? हा तिखट लसूण एक मिरची. मी येतो त्याचा उपयोग पापड्या करायला होतो चांगला. त्याला म्हणतात दुसरं खात्यातून बाजूने खात. बाजूने खातात का? मी तो आता वाया जात नाही. वाया जात नाही शक्य तो कोणी करत नाही. करत नाही ज्याला आवडतं तेच करतो. असं आहे काय? ते कोणतं कापड आहे आता हे गाळायला? पातळ कपडा घ्यायचा कोणता पण का? एकदाच गाळायचं का फक्त? गाळायचं. कचरा गेला नाही पाहिजे फक्त खाली ना. मे महिन्यांच्या सुट्टीचा चांगला उपयोग झाला का ना विघ्नेश? आजीला मदत करतो ना का? आजीला लय मदत आहे त्याची. तो वाटे लागत तू कर. त्या कपड्यावर परत हात होता निघाला का? हा परत पुन्हा बाजूला करायचा होता परत. उन्हाळ्यात म्हणजे काय काय असतं करायला? पापड असत, वडे असत. पापड कसले? उडदाची पापड. तांदळाचे पण करतो? तांदळाची पापड्या करते यार. सीझन कधी चालू होतो? मार्च नंतर. तांदळाच्या पापड्यांना जास्त कष्ट आहे का? त्याच्यामुळे जास्त घेतला. फक्त कोरड्या जास्त घेतो. आता हे कसं किलो कसं किलो गहू म्हणजे कोरड्यांचा कसं काय हिशोब कसं काय कसं घेतो? गहू त्या जे अंत कराय ते चार गहू असतात 5 किलो. हा 300 रुपये आपली मजुरी घ्यायची. फक्त मजुरी घ्यायची आणि गहू आपले असेल तर साडेचारशे घ्यायचे का? म्हणजे 5 किलोचे तू फक्त मजुरी घेते 300 रुपये. आता हे
गावाचा चेक हा गाळून झालेला आहे. तुम्हाला दाखवतात हे गाळल्यानंतर कसं दिसतंय. नंतर हे रात्रभर तसंच ठेवलं जातं, न हाला होता. याचा नंतर पाणी बाजूला राहतं आणि हा चीक येतो घट्ट, तो खाली तळाला साठतो, तळाला जाऊन बसतो, नाही का? आता हा जो चीक आहे गावाचा, आता हा गाळून झालेला आहे. आता रात्रभर ठेवायचा का? सकाळी किती वाजता करायला घ्यायचं? ठीक आहे, सकाळी भेटूया 7 वाजता पुढील प्रक्रियेसाठी. उद्या कुरडाय करायला घ्यायचा का मग? ठीक आहे, भेटूया सकाळी. हे तांबूस पाणी आहे का? तांबूस पाणी ओतून घ्यायचं सरळ, खराब पाणी असं वस्त लाल कलरचं. आता 4 दिवस आहे यातलं सगळं पाणी काढलं, खराब तांबूस पाणी काढलं का? तांबूस पाणी काढलं. तांबूस पाणी का नाही घेत? खराब असते. त्याने काय कुरडायचा कलर बदलू शकतो का? तांबूस कुरडाय वाटते. हां, म्हणजे तांबूस सफेद कुरडाय होत नाही का? त्याने कुरडायचा कलर बदलू नये म्हणून तांबूस पाणी फेकून द्यायचं. आता राहिलेला चीक हा घट्ट खाली, आता हा फोडून घ्यायचा. त्याच्यामध्ये तांब्याबरोबर पाणी मिक्स करायचं, बरोबर का? तांब्याबरोबर पाणी मिक्स करायचं, फोडून घ्यायचा, चांगला मिक्स करून घ्यायचा कलर सगळ्याची. खाली तळाला जाऊन चांगला घट्ट जमलेला आहे. आता याला मस्त पैकी मिक्स करायचे. एकदम दुधासारखा चीक तयार झालेला होता शेवटला. हा शेवटला चीक तयार झालेला हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हा गव्हाचा चीक तयार आहे. आता आपण याचा उपयोग कुरडई तयार करण्यासाठी वापरणार. अरे वा, विघ्नेशने चूल पेटवलेली. आता आजीला चांगला मदत करतो हा ना रे. बस केशाला ओढतो आता काढे. बस बस, 2 पाटली पाणी घेतलं. म्हणजे किती लिटर पाणी? 4 लिटर. 4 लिटर पाणी घेतलं का? ठीक आहे, चला. पाण्याला आधण येऊन द्यायचं. आधण म्हणजे काय? उकळी. उकळी उकळी. कोण शिकवलं तुला आधण शब्द? आईने. आजीने शिकवलं का? आधण म्हणजे गरम. गरम नाही, उकळी. ठीक आहे, ठेवा आता त्याला गरम व्हायला पाणी. काय काय बनवते रे आपली आजी कुरडई? अजून काय काय? पापड. पापड कसले? गव्हाच्या चिकापासून कुरडया, तांदळाच्या पापड्या, त्याच्यानंतर नाचणीचे पापड, नंतर बटाट्याचे उपवासाचे बटाट्याचा किस, चकल्या, बटाट्याचे पापड, साबुदाण्याचे पापड्या, वेपर, शेवया, उडदाचे पापड, एवढं सगळं बनवते. मुगाचे पापड, एवढं सगळं बनवते. सगळ्या गोष्टी आमच्याकडे बनवल्या जातात. आणि कोण कोण मदत करतं? आणि हे बनवण्यासाठी आजी असते आणि आम्ही अण्णा असतात, अण्णा बाबा आणि विघ्नेश असतो आणि मी असतो. मदतीला 5 किलोच्या गव्हासाठी हे खडा मीठ घेतलेले. किती घेतलं? 8 पाव. 8 पाव म्हणजे 125 ग्रॅम. आणि तुरटीचा खडा दाखव, तो किती घेतला, किती घ्यायचा? थोडासाच घ्यायचा, एकदम छोटासा. हे माप आहे का 5 किलोच्या गव्हाच्या चिकासाठी? 125 ग्रॅम मीठ, खडा मीठ आणि एक छोटासा बारीक खडा. बारीक खडा तुरटीचा बारीक खडा. बर, आता हे त्या पाण्यामध्ये टाकायचं. त्या उकळी पाण्यात टाकायचं. बर, एक तांब्याभर पाणी बाजूला काढायचं का? काढायचं मीठ आणि तुरटी उकळीमध्ये टाकायची. टाका. परत झाकण ठेवायचं. किती वेळ ठेवायचं परत? 1-5 मिनिट. 1 मिनिट ठेवायचं विरघळत पर्यंत.
चल आता उकड़ी आलेली आहे आणि तुरटी आणि मीठ आता याच्यामध्ये विरघळलेली आहे। तर आता याच्यामध्ये चीक टाकायचं आहे। घट्ट वस्तूपर्यंत गोट थोडसा किंवा बोल याला आळसवर घट्ट वस्तूवर याला हलवीत राहायचं। किती वेळ? घट्ट होतपर्यंत। घट्ट वस्तूपर्यंत संतोष चल इकडे पातीला धरायला लागल। एक जीव होतपर्यंत चांगला एक लाकडी दांडा आहे त्याला काय म्हणतात? घोटा। याला घोटा म्हणतात। या घोट्याने चांगलं मिक्स करायचं। पूर्ण मिक्स झाल्यावर याला शिजवायला ठेवायचं 10 मिनिटं। आता 5 मिनिटे शिजून द्यायचं। तो झाकण ठेवायचं 5 मिनिटं शिजवायला ठेवायचं। वाफळून घ्यायचं। वाफळून घ्यायचं का? आता 5 मिनिटं आपण वाट बघूया। आता 5 मिनिटं झाले चीक शिजलेला आहे तरी पण त्याला परत एकदा इकडे खालीवर करून घ्यायचं आहे। बरोबर ना? आता चीक शिजलेला आहे, झाकण काढले, आता तो उलटा करायचा, खालीवर मिक्स करून घ्यायचा। खालीवर मिक्स करून घ्यायचा। हा चीक आता तयार आहे कुरडाय करायला। लोखंडी कॉटवर एक पातळ कापड टाकून विघ्नेशने तयारी केलेली आहे कुरडया वाळत टाकायला। विघ्नेश शिकला आता भरपूर। हा ना विघ्नेश, चीक गरम राहावा म्हणून या गमेल्यामध्ये विस्तव घेतलेला आहे। थोडा विस्तव हे पातेला उतरून या राहण्यासाठी आता हा गमेल्यावर ठेवायचा। ठेवलाय म्हणजे शेवटपर्यंत हा चीक गरम राहील। केलेली आहे चीक भरायला सुरुवात केलेली या सोऱ्यामध्ये। हा लोखंडी सोरे हा आईचे जे जावई आहेत मोठे बलवंत सिरसाठी यांनी बनवून दिलेलं आहे। बरोबर का आई? काय नाव आहे जावायचं मोठ्या? बलवंत। हा सोऱ्यामध्ये चीक भरलेला आहे। नंतर असा केल्यानंतर ह्याच्यात प्रेस केला जातो। प्रेस करायला विघ्नेश आहे। अशा पद्धतीने ह्या कुरडाय अशा तयार। कुरडाई गोल करण्यासाठी ताटली गोल गोल फिरवावी लागते। सावकार सावकार जा कुरडे तयार झाल्यानंतर ह्या ताटलीवर पाणी लावून थोडस जे बाजूबाजूला ज्या गेलेले आहेत असं गोल करून एकत्र आणून त्या ठिकाणी या कॉटवर टाकायच्या वाळवण्यासाठी।
दिवा हातात दिसल सावकार सावकार बस 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 दाब बस 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 दाब बस बस आता हातची संपतपर्यंत हीच पद्धत असणार आहे. अशा पद्धतीने कोरड्या तयार होणार आहे. अशा कोरड्या तयार होणार आहे. यात खरी मेहनत विघ्नेशची. आता विघ्नेशला आता एक संपतपर्यंत सोळ्याचं दांड काही दाबत राहायचं आहे. त्याच्यामुळं मग खाली कोरडा येणार. हा ना विघ्नेश आमची आप्पा टाकायला असतात. कुरड्या करून झालेल्या आहेत. जवळजवळ 5 किलोच्या गव्हाच्या चिकामध्ये 110 ते 120 पर्यंत कुरड्या होतात. हे 121 कुरड्या झालेल्या आहेत आज. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. का नाही विघ्नेश? आमच्या आजीचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास सगळ्यांना शेअर करा. आवडला असला तर सगळ्यांना शेअर करा आणि आमच्या शिव ट्रॅकर्स चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब पण करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.